मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण लांबी मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल शिकलो. ह्या व्हिडिओ मध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून ह्याबद्दल आणखी जाणून घेऊया. चंदा आज काही महत्वाचे काम करण्यासाठी बँकेत गेली आहे, पण ती काही कागद आपल्या घरीच विसरली आहे. तिने लगेच अपूला फोन केला आणि चंदाच्या घरून ते कागद आणायला सांगितले. अपूने जेव्हा त्याला विचारले की ते कागद त्याला कुठे मिळतील, तेव्हा चंदाने त्याला सांगितले की घराच्या दरवाजातून आत आल्यावर फक्त 10 पावलांवर त्याला सरळ जायला लागेल आणि त्याला तिथे एक निळ्या रंगाचे कपाट दिसेल. त्या कपाटाच्या सगळ्यात खालच्या कप्प्यात त्याला ते कागद एका पिशवीत मिळतील. अप्पू लगेच चंदाच्या घरी पोहोचला. तो चंदाने दिलेल्या सूचनेप्रमाणे तिच्या घराच्या दरवाजातून आत गेल्यावर 10 पावले चालून दुसऱ्या खोलीत पोहोचला. त्याने इकडे तिकडे सर्व ठिकाणी कपाट शोधले, पण त्याला ते कपाट कुठेच दिसले नाही. त्याने चंदाला फोन करून सांगितले की त्याला ते कपाट कुठे दिसत नाहीये. चंदा बँकेतून परत आली आणि घरी आल्यावर तिने अप्पूला जसं फोनवर समजावलं होतं तशाच प्रकारे समजावून सांगितलं आणि 10 पावलांवर निळे कपाट दाखवले. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की असे का झाले? प्रत्यक्षात चंदाचे पाय छोटे आहेत आणि अप्पूचे पाय खूप मोठे आहेत, म्हणून चंदाच्या 10 पावलांचे अंतर अप्पूच्या 10 पावलांच्या अंतराएवढे नाहीये. म्हणून जेव्हा अप्पू चंदाच्या दरवाजातून 10 सरळ पावले चालला, तेव्हा तो दुसऱ्या खोलीत पोहोचला. अप्पूला चंदाची चूक समजली, पण आपण ही चूक कशी सुधारू शकतो? या बघा, अप्पू चंदाला काय सांगत आहे. अप्पूने चंदाला सांगितले की जेव्हा कधीही कोणत्या जागेचे दुसऱ्या जागेपर्यंतचे अंतर सांगायचे असेल, तर ती फरशीवर लावलेल्या टाइल्सच्या लांबीचा वापर करू शकते. जसे तिचा टेलिव्हिजन तिच्या टेबलापासून 4 टाइल अंतरावर आहे आणि तिचे निळे कपाट तिच्या दरवाजापासून 8 टाइलच्या अंतरावर आहे. चंदाला अप्पूने सांगितलेली गोष्ट समजली. मुलांनो, तुम्ही सुद्धा 2 जागांमधले अंतर मोजण्यासाठी एखाद्या पट्टीचा, टाइलचा किंवा दोरीसारख्या वस्तूंचा लांबी मोजण्यासाठी उपयोग करू शकता. मुलांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून लांबी मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही सामान्य चुका पाहूया.